नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपाचे नेते नारायण राणे वारंवार सरकार पडणार असल्याचे वक्तव्य करत आले आहेत. त्याचबरोबर त्यांनी अशा प्रकारची भविष्यवाणी देखील केली होती. गेल्या महिन्यामध्ये नारायण राणे भाजपकडून आता राज्यामध्ये ऑपरेशन लोटस राबवलं जाणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार कोसळून पुन्हा एकदा राज्यामध्ये भाजपाचं सरकार येणार असल्याचा दावा करत वक्तव्य करत मोठा गुप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा सुरू झाली आहे. 2021 मार्च महिन्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार कोसळणार असल्याचा दावा देखील यावेळी त्यांनी केला आहे. याशिवाय हे सरकार कोसळल्याच्या नंतर भाजपाचं बहुमताचं भक्कम सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल असं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे. त्या 2021 मार्च महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपाचं सरकार सत्तेवरती येणार आहे. केंद्रात देखील भाजप आणि महाराष्ट्रामध्ये देखील भाजप सत्तेवरती येणार असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आणि खासदार टेम्पररी असून लवकरच ते लॉंग रजेवरती जाणार असल्याचा दावा देखील यावेळी राणे यांनी केला आहे. त्याचबरोबर चिंपी विमानतळ आपण सुरू करणार असल्याची प्रतिक्रिया देखील यावेळी नारायण राणे यांनी दिली आहे. एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे, गेल्या 9 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं संकट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या, मात्र या कालावधीत विरोधक आणि सरकार यांच्यात अनेक कलगीतुरा रंगला होता. नारायण राणे यांनी अनेक वेळा हे सरकार कोसळेल असा दावा केला होता. तर काही दिवसांपूर्वीच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील आघाडी सरकार पडणार असल्याचा दावा केला होता. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली असून पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडीचं ठाकरे सरकार धोक्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. तर मित्रांनो, भाजपच्या नेत्यांच्या या भूमिकेबद्दल त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.